नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटकीपट तयार होणारी भरली वांगी कशी बनवायची ते. यामध्ये मी कांदा, टोमॅटो किंवा शेंगदाण्याचा कूट बिलकुल वापरलेला नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने पण अतिशय चविष्ट ही रेसिपी म्हणून तयार होते. याकरता आपण खास मसालासुद्धा तयार करून घेणार आहोत. त्यासाठीसुद्धा फारसं साहित्य लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये हा मसाला तयार केलेला आहे, पण चव मात्र याची अप्रतिम म्हणून तयार होते. रेसिपीला सुरू करण्या अगोदर लाल बटनवर प्रेस करून चॅनल सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी कधीही कुठली नवीन व्हिडिओ अपलोड केली की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल. इथे मी 1 किलो गावरान वांगी चिरून घेतलेली आहे. तुम्हाला इथे दाखवते बघा, यावरती बरेचसे काटे होते, तर ते थोडे थोडे काटे मी काढून घेतलेले आहे. त्यानंतर या वांग्याचं खालचं देठ थोडंसं कट करून घेतलं आहे आणि असे 4 भागांमध्ये किंवा 2 भागांमध्ये याला मी काप देऊन घेतलेलं आहे. चिरल्यानंतर कुठलीही वांगी असू द्या, ती काळी पडतात, त्यामुळे पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची. आणि पाण्यामध्ये 1/2 चमचा मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. वांगीमध्ये भरण्याकरिता मसाला तयार करून घेऊयात. तर पॅन गरम करायला ठेवून 2 चमचे बेसन पीठ आपल्याला लो फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचं आहे. साधारण 2.5 ते 3 मिनिटे लागतात हे बेसन पीठ भाजण्याकरिता. बेसन पिठामुळे मसाला क्वांटिटीला जास्त होतो किंवा मसाल्याला खूप छान बाइंडिंगसुद्धा येते, आणि बेसन पीठ तर मसाल्याचा बेस आहे. आता सुख्या मसाल्यांमध्ये घेऊयात. 2 मोठे चमचे धना पावडर घेतलेली आहे. 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा घरातील काळा मसाला घेतला तरीसुद्धा चालेल. 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट आहे. तिखट कमी आणि रंगाला लाल आहे, तिखट आवडीनुसार कमी जास्त केलं तर चालेल. 1/2 चमचा आमचूर पावडर टाकली आहे. आमचूर पावडर जर नसेल तर याऐवजी तुम्ही 2 चमचे दही किंवा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता. यामुळे छान हलकीशी आंबटसर चव येते. रंग येण्यापुरती हळद 1 टीस्पून खलपत्यामध्ये ठेसून घेतलेलं आलं लसूण घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. यानंतर पॅनमध्ये जे आपण बेसन पीठ भाजून घेतले ते यामध्ये टाकलेलं आहे. सोबतच कसुरी मेथीसुद्धा टाकायची आहे. कसुरी मेथी नसेल तर साधं कोथिंबीर टाकली तरीसुद्धा चालेल. कसुरी मेथीमुळे खूप छान चव येते. सुखे मसाले आता मी छान एकत्र किंवा एकजीव करून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे या मसाल्याला चांगली बाइंडिंग येईल. एक ओलावा हवा म्हणून इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. आता तेलसुद्धा या मसाल्याबरोबर मिक्स झाल्यानंतर अजूनसुद्धा हा मसाला ड्राय वाटत होता, तर यामध्ये मी साधारण 3 ते 4 मोठे चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. इथे बघा, अशा प्रकारे मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे. पाण्यातनं वांगी व्यवस्थित निथळून घेऊन त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. जितकं शक्य होईल तितकं व्यवस्थित यामध्ये मसाला स्टफ करून घ्यायचा आहे. आणि हाताने सोबतच आपण हे वांगं अशा प्रकारे पॅकसुद्धा करून घेणार आहोत. एक्स्ट्राचा मसाला जर निघत असेल तर तो काढून घ्यायचा. अशाच पद्धतीनं मी इतर वांगीसुद्धा भरून घेणार आहे. आता वांगी भरून झाल्यानंतर कढईमध्ये भरपूरसं तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. तुम्हाला जर कमी तेलाचा वापर करायचा असेल तर कमीसुद्धा घेऊ शकता. तर 4 मोठे चमचे तेल गरम केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 1-1 करून ही भरलेली वांगी टाकून घ्यायची आहे. आणि साधारण ह्या वांगीची एक बाजू मी 2 ते 2.5 मिनिटाकरिता अगदी मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेली आहे. खूप जास्त ही वांगी गरम नाही आहे, त्यामुळे हातानेसुद्धा सहजपणे उलटवल्या जात आहे. तुम्ही इथे चमच्याचा वापरसुद्धा करून घेऊ शकता. आता आपण दुसरी बाजूसुद्धा याची हलकीशी फ्राय करून घेतलेली आहे. तर फ्राय केल्यानंतर साधारण परत 1.5 ते 2 मिनिटाकरिता आपण मीडियम फ्लेमवर ही वांगी अशी फ्राय करून घेणार आहोत. लगेचच यावर झाकण ठेवायचं नाही आहे. हवी तशी ही वांगी आता 30 ते 40% फ्राय झालेली आहे. यावर आता झाकण ठेवून आपण ही शिजवून घेणार आहोत. तर साधारण 2 मिनिटानंतर मी पुन्हा एकदा झाकण काढून ही वांगी हलवून घेणार आहे, म्हणजे मसाला कढईला चिकटणार नाही किंवा वांगी जळणार नाही. आता यामध्ये मी थोडासा मसाला शिल्लक राहिलेला होता तो टाकून घेतलेला आहे. शिल्लक राहिला नाही तरीसुद्धा चालेल, पण या स्टेजला यामध्ये आपल्याला साधारण 4 ते 5 मोठे चमचे किंवा ही वांगी शिजण्याकरता जितकं पाण्याची गरज आहे तितकं पाणी टाकून यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 3 मिनिटे झालेली आहे. अगोदरच चांगली आपण ही वांगी फ्राय करून घेतलेली आहे, त्यामुळे पटकन शिजलं जाते. आता हे रेसिपी म्हणून तयारच झालेली आहे. गरमागरम ही भरलेली वांगी तुम्ही सर्व करताना बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, गरमागरम चपातीसोबत, फुलक्यांसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्याकरितासुद्धा परफेक्ट रेसिपी आहे. घरी नक्कीच ही रेसिपी करून बघा, खात्रीशीर तुम्हाला आवडेलच. कशी वाटली कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशीच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.